नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रताप विद्यामंडळाच्या इलानी या YouTube चॅनलवरती प्राध्यापकांमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12 वीतील भूगोल विषयातील प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या महत्त्व या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या प्रकरणामध्ये आपण लोकसंख्येच्या वाढीवर परिणाम करणारे किंवा लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे नैसर्गिक घटक, मानवी घटक तसेच लोकसंख्या वाढ या घटकांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयामध्ये लोकसंख्या भूगोल किंवा लोकसंख्येचा अभ्यास करताना अजून अनेक काही मुद्दे आहेत की ज्याचा अभ्यास हा महत्त्वपूर्ण असतो. ज्या पद्धतीने वयोरचना, लिंग गुणोत्तर, साक्षरता आणि शिक्षण, व्यावसायिक संरचना तसेच लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना हे घटक देखील लोकसंख्येच्या अभ्यासात किंवा लोकसंख्या भूगोलाच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण असतात. आणि म्हणूनच या प्रकरणामध्ये म्हणजे लोकसंख्या भाग 2 या प्रकरणामध्ये आपल्या या 5 मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येचा विचार हा मानवी संसाधन या अंगानेही केला जात असतो. मानवी संसाधनातील शारीरिक आणि बौद्धिक वैशिष्ट्यांचा प्रभाव त्या देशाचा किंवा त्या प्रदेशाचा विकासावर पडताना दिसून असतो. प्रदेशाचा विकास इतर संसाधनांबरोबर मानवी संसाधनांचा वापर कशा पद्धतीने केला गेला आहे याचा पडताना दिसून असतो. उदाहरणार्थ एखाद्या देशाचा जो विकास असेल तो त्या प्रदेशातील लोकांच्या बौद्धिक पातळीचा किंवा बौद्धिक कौशल्याचा उपयोग करून विकसित राष्ट्रामध्ये परिवर्तन करताना आपल्याला दिसून असतं. उदाहरणार्थ जपान सारखा देश या देशामध्ये त्या लोकसंख्येमध्ये असलेले बौद्धिक कौशल्य किंवा त्या लोकांमध्ये असलेल्या बौद्धिक कौशल्याचा वापर करून विकास करून तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्या देशाने आपली प्रगती ही सिद्ध केलेली आहे. आणि आज एक विकसित किंवा अत्याधुनिक राष्ट्र म्हणून जपान या देशाचा जगामध्ये विचार किंवा विश्लेषण केलं जात असतं. तसंच या सर्व गोष्टींचा म्हणजेच लोकसंख्येचे जे घटक आहेत ह्याचा जर विचार केला तर ते जे घटक आहेत जे अभ्यास करून महत्त्व आहे जसं वयोरचना, लिंग गुणोत्तर असेल यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला अभ्यास करायचा आहे वयोरचना या घटकाचा. विद्यार्थी मित्रांनो, वयोरचना म्हणजेच काय? वयाच्या गटानुसार असणाऱ्या लोकांची संख्या म्हणजेच वयोरचना आहे. याचाच अर्थ की एखाद्या प्रदेशामध्ये जी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येमध्ये असणारे जे लोक असतील त्यांचं वयानुसार केलं गेलं विश्लेषण म्हणजेच वयोरचना. आणि हे जे विश्लेषण आहे ते लोकांच्या वयोगटानुसार, तर वयोगट म्हणजेच काय? जसं काही अग्रह, युवक, कुमार, प्रौढ, वृद्ध या विभागामध्ये या टप्प्यांमध्ये लोकांची वर्गवारी केली जाते त्यांच्या वयानुसार आणि त्या रचनेला म्हटलं जातं वयोरचना. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक देशाची वयोरचना ही वेगवेगळी असते. याचं कारण लोकसंख्येमध्ये असणारा त्याचं प्रमाण. कोणत्या कोणत्या देशामध्ये युवकांची संख्या जास्त तर वृद्धांची कमी असते, कोणत्या कोणत्या देशामध्ये वृद्धांची संख्या जास्त व युवकांची संख्या ही कमी असते. उदाहरणार्थ पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की लोकसंख्या वाढचा सिद्धांत होता म्हणजे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. त्याचा जो आपण 5वा टप्पा पाहिला तो होता उत्पादक वाढता होता, तो होता युरोपमध्ये काही देश. युरोपमध्ये काही देशांमध्ये आपण पाहिलं होतं की युवकांची संख्या कमी परंतु वृद्धांची संख्या जास्त होती. आणि याचं कारण काय होतं की ते जे युद्ध झाले, महायुद्ध झालं, विश्व महायुद्धांमध्ये त्या देशांमधून मोठ्या प्रमाणात युवा पिढी ही त्या युद्धात गार झाली होती आणि त्यामुळेच त्या ठिकाणी जन्मदर हा कमी होता आणि म्हणूनच युवकांची संख्या कमी व वृद्धांची संख्या जास्त होते. आणि यासाठी हा वयोरचना हा घटक लोकसंख्या भूगोलामध्ये अभ्यासाचा महत्त्वाचा भूभाग असतो. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येतील वयोरचना समजण्यासाठी लोकसंख्या अभ्यासके लोकसंख्येचे वय व लिंगानुसार वितरण दर्शवण्यासाठी मनोऱ्यांचा वापर करतात. या स्तंभांच्या मध्यस्थानी असलेला य अक्ष हा वयोगट दाखवतो. त्या स्तंभांच्या लांबीनुसार त्या त्या वयोगटानुसार लोकसंख्येची टक्केवारी ही दर्शवली जाते. या मनोऱ्यांमध्ये किंवा या स्तंभांमध्ये डाव्या बाजूला पुरुषांची तर उजव्या बाजूला स्त्रियांची संख्या ही वयोगटानुसार दर्शवली जाते. तर या स्तंभांची तळ भागाला बालकांची वयोगट तर शीर्षाकडे वृद्ध वयोगट हा क्रमांक दर्शवला जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, वयोरचना हा प्रकार देशाच्या भवितव्यावर प्रत्यक्षरित्या परिणाम करताना आपल्याला दिसून येत असतो. उदाहरणार्थ लोकसंख्येमध्ये जर 15 ते 59 वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असेल तर हा घट क्रियाशील लोकसंख्येचे निर्देशक म्हणून ओळखला जातो. कारण या गटातील लोक शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या कार्य करण्यासाठी सक्षम असतात व याचा उपयोग त्या देशातील उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. कारण कोणताही उद्योग स्थापन करायचा असेल तर त्यासाठी महत्त्वाचा एक घटक आहे तो म्हणजे कुशल मजूर.
आणि त्या देशामध्ये जर या वयोगटातील शारीरिक क्षमता किंवा बौद्धिक दृष्ट्या सक्षम लोक असतील, लोकसंख्येचा घटक असेल, तर त्या देशामध्ये उद्योग स्थापन करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक म्हणून आपण दिसून येत असतो. या उलट त्या देशामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये 0 ते 15 वयोगटातील लोकांचं जर प्रमाण जास्त असेल तर या गटातील लोकसंख्या शारीरिक मानसिक दृष्ट्या ही कार्यशील असतात, तर ते परावलंबी असतात आणि म्हणूनच त्यांचा उपयोग हा कोणत्याही उद्योगासाठी होताना दिसून येत नाही. तर या वयोगटातील लोकांना शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी त्या देशाच्या आर्थिक घटकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसतो. तसेच त्या एखाद्या देशामध्ये 60 किंवा त्यापेक्षा मोठा वृद्धांचा जर घटक असेल, अशा वयोगटातील लोकसंख्येला आरोग्यविषयक वैद्यकीय सुविधा पुरवणं हा त्या देशासाठी मोठ्या प्रमाणात खर्चाचं निर्देशक म्हणून समोर येताना दिसून येत असतो. म्हणजेच वयोरचना हा घटक प्रत्यक्षरित्या देशाच्या विकासावर भवितव्यावर परिणाम करताना दिसून येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, वयोरचनेचा अभ्यास करताना लोकसंख्या अभ्यासक हे लोकसंख्येचे वय व लिंगानुसार वितरण दर्शवण्यासाठी ज्या मनोऱ्याचा वापर करतात त्या मनोऱ्याचे एकूण 3 प्रकार पडतात आपण दिसून येतात. त्यापैकी आहे एक विस्तारणारा, दुसरा आहे संकोचणारा व तिसरा आहे स्थिर आवेग. विद्यार्थी मित्रांनो, हे 3 प्रमुख प्रकार त्या मनोऱ्याचे आपल्याला होताना दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खाली स्क्रीनवर एक आकृती दिसते, त्या आकृतीमध्ये या 3 प्रकारचे मनोरे तुम्हाला दिसून येतात. त्यामध्ये अमनोरा आहे विस्तारणारा, दुसरा अमनोरा आहे संकोचणारा, तर ई हा मनोरा स्थिरावलेला वयोरचनेचा विश्लेषण करताना आपला दिसून येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आकृतीचे जर निरीक्षण केलं त्या आकृतीमध्ये आपल्याला पहिला मनोरा काय मिळतो, अमनोरा, याला म्हटलं जातं विस्तारणारा मनोरा. याचा जर अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट प्राप्त नजर येईल की या मनोऱ्याचा तळभाग हा विस्तारत जाणारा असून शीर्षकात तो निवृत्त होत जातो. याचाच अर्थ वाढत्या वयोगटानुसार मृत्यूदर हे वाढताना आपल्याला दिसून येत असतो. म्हणजेच या मनोऱ्यामध्ये आपल्याला जन्मदर व मृत्यूदर दोन जास्त आहे हे आपल्याला दिसून येत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आकृतीमध्ये दुसरा जो आ मनोरा आहे तो मनोरा आहे संकोचणारा मनोरा. म्हणजे या मनोऱ्याचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर या मनोऱ्याचा तळभाग हा संकुचित होताना दिसतो, तर शीर्षाकडे विस्तारत जाताना दिसतो. याचा अर्थ या ठिकाणी वृद्धांची संख्या जास्त तर तरुणांची संख्या अगदी कमी आहे असे सिद्ध होते. यावरून असा निष्कर्ष येतो की या ठिकाणी जन्मदर कमी तर मृत्यूदर अगदी कमी आहे असे निर्देशन असते. विद्यार्थी मित्रांनो, आकृतीमध्ये शेवटचा मनोरा आहे ई मनोरा. तो मनोरा आहे स्थिरावलेला. म्हणजेच त्या मनोऱ्यामध्ये प्रत्येक वयोगटाची टक्केवारी जवळजवळ समान असते. या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कमी झालेले आपल्याला दिसून येतात. याचा अर्थ लोकसंख्येची वाढ ही नगण्य असते हे निष्कर्ष सिद्ध होते. विद्यार्थी मित्रांनो, या 3 मनोऱ्यांच्या माध्यमातून वयोरचना ही संकल्पना स्पष्ट होताना दिसून येत असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागे पाहिलं की वयोरचना हा प्रकार देशाच्या भवितव्यावर प्रत्यक्षरित्या परिणाम घडवून आणताना आपण दिसून येत असतो. उदाहरणार्थ आपण पाहिलं की याच्या दुसरा जो मनोरा जो संकोच नावक आहे यामध्ये वृद्धांची संख्या जास्त तर युवकांची संख्या कमी होईल. म्हणजेच त्या देशाला आवश्यक असलेला जो मजूर पुरवठा होता युवा पिढी होती त्याला मुबलक काम मिळू शकेल नाही, त्याचा परिणाम त्या देशात उद्योगांवर होता. तसेच वाढत्या वयोगटाबरोबर म्हणजे वृद्धांची संख्या जास्त असल्यामुळे त्या देशातील वृद्धांना आरोग्यविषयक वैद्यकीय सुविधा देणं त्या देशाला बंधनकारक आहे. त्यामुळे त्या देशाचा मोठ्या प्रमाणात खर्च होता तो या वृद्धांसाठी त्यांच्या आरोग्यविषयक तर वैद्यकीय सुविधांसाठी खर्च होताना दिसून येतो. त्यामुळे हे राष्ट्र विकसित राष्ट्राचा संकेत आपल्याला दिसून येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 2 म्हणजे लोकसंख्या बाबतो याच्यातील पहिला घटक म्हणजे वयोरचना याचा अभ्यास केला. तरी विद्यार्थी मित्रांनो, आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.